नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इलेवन स्टँडर्ड बायोलॉजी नोट्स हे नोट्स एकदम शॉर्टही नाही आहेत आणि एकदम लॉंग किंवा डिस्क्रिप्टिव्ह पण नाही आहेत या नोट्समध्ये जे पण महत्त्वाचं आहे ते फक्त मी ॲड केलं आहे सो लेटर स्टार्ट चॅप्टर नंबर वन लिव्हिंग वर्ल्ड नोट्स पाहण्याआधी फक्त दोन मिनटं मित्रांनो तुम्ही जर नीट ट्वेंटी ट्वेंटी टू किंवा नीट ट्वेंटी ट्वेंटी थ्रीची तयारी करत असाल तर या ठिकाणी अनअकॅडमीतर्फे काही बॅचेस लाँच करण्यात आलेले आहेत सूर्योदय बॅच पिनायकल बॅच आणि काही बॅचेस आहेत जे ड्रॉपर्ससाठी पण आहेत सो so, या बॅच ट्वेंटी ऑगस्टपासून स्टार्ट होणार आहेत सो so, तुम्ही या बॅच जॉईन करू शकता याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील त्याद्वारे तुम्ही हे सगळं काही ओपन करून पाहू शकता एकदा चेक तरी करू शकता की यांचे फ्री सेशन्स कश फ्री सेशन कसे आहेत आणि ते फ्री सेशन जर तुम्हाला आवडले तर मग तुम्ही या ठिकाणी हवं असेल त्या बॅच देखील जॉईन करू शकता ओके त्यासाठी तुम्हाला अन अकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल सबस्क्रिप्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता ऑब्व्हिअसली तुम्ही जर नीट ट्वेंटी टूमध्ये देणार असाल तुम्ही वन इयरचं घ्याल आणि नीट ट्वेंटी थ्री थ्रीसाठी देणार असाल तर टू इयर्सचं घ्याल ओके सो त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बॅचेस पाहू शकता सोबतच तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळेल जर तुम्ही सुहानी टेन हा कोड वापरला तर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल सो तुम्ही हा कोडही वापरू शकता आणि तुम्हाला जर काही फायनान्शियल असिस्टन्स हवा असेल काही हेल्प हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती कॉल करू शकता अनअकॅडमीमध्ये मंडे टू सॅटर्डे टेन टू सेवनमध्ये ओके आता हे सगळं तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर अनअकॅडमीच्या ॲपमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहे त्यावर क्लिक करून देखील तुम्ही या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेऊ हो शकता सोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आता नीट देणार आहेत ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये त्यांच्यासाठी अनअकॅडमीतर्फे फ्री मॉक टेस्ट आयोजित केलेली आहे आणि ही मॉक टेस्ट संपूर्ण सिलेबसवरती आहे फाईव्ह मॉक टेस्ट या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ट्वेंटी एट ऑगस्टपासून नाईन सप्टेंबरपर्यंत या मॉक टेस्ट चालणार आहेत सोबतच दोन ते पाच हा वेळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मॉकटेस्ट फ्री आहे तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये ही मॉकटेस्ट तुम्ही देऊ शकता टाईम आणि त्यासंदर्भात सगळं काही जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की वेळ किती आहे किंवा कोणत्या तारखेला कोणती मॉकटेस्ट आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोबतच एनरॉलमेंटसाठी जर तुम्हाला कोड विचारलास तर तुम्ही सुहानी टेन हा कोड वापरू शकता सोबतच तुम्ही या टेस्ट हिंदीमधून इंग्लिशमधून देऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे या टेस्ट जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रँक येईल तो तुम्हाला कळेल की नीटमध्ये आपलं किती रँक येऊ शकतो ॲक्च्युअल नीटमध्ये स्वतःच्या आसपासचा रँक तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कळू शकतो सोबतच तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही समजला किंवा त्याचं उत्तर जर नसेल माहिती तर तेही तुम्ही या ठिकाणी मिळू शकता एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचा व्हिडिओ सोल्युशन पाहायला मिळेल सोबतच तुम्हाला तुमचा रिपोर्ट देखील मिळेल किती चुकले किती बरोबर आले वगैरे पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सो so, यासाठी पण मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याद्वारे तुम्ही एनरॉलमेंट करू शकता एनरॉलमेंट फ्री आहे आणि सोबतच या ठिकाणी ट्वेंटी ट्वेंटी वनसाठी रिव्हिजन किंवा रिवायज एथॉन नावाची देखील बॅच आहे आणि ही बॅच ट्वेंटी फर्स्ट ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे थर्टीन डेजमध्ये तुमचा या ठिकाणी सगळा सिलेबस कवर अप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे बायोलॉजी असो केमिस्ट्री असो फिजिक्स असो आणि या ठिकाणी बरेचसे टीचर्स आहेत तुम्ही यांच्याकडून सगळं काही शिकून घेऊ हो शकता रिव्हिजन करून घेऊ हो शकता थर्टी एट टॉप एज्युकेटर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि नाईन्टी टॉप सेशन्स से या ठिकाणी घेतले जाणार आहेत सो अशा पद्धतीने तर्फे बऱ्याचशा गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता आणि आतापर्यंत मी जे काही सांगितलं या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील सो so फायनली आता आपण पाहतोय नोट्स आता yeah. या नोट्स मी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ और लिव्हिंग ऑर्गनिझम्सपासून स्टार्ट केलेले आहेत याआधी लिव्हिंग ऑर्गनिझम म्हणजे काय वगैरे वगैरे होतं सो so, आय थिंक इथे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच सो so, यामध्ये मी जे काय महत्त्वाचं आहे तेवढंच फक्त ॲड केलं आहे मी बऱ्याच ठिकाणी खूप सारे शॉर्टकट्स वापरलेत आणि आय होप की ते तुम्हाला समजतील आणि तुमच्यासाठी युजफुल राहतील सो फर्स्ट ऑफ ऑल हे जे नोट्स आहेत तर हे एन टीमधूनही घेण्यात आलेले आहेत थोडेसे महाराष्ट्र बोर्डमधूनही आहेत सो तुम्ही एम एस टी ई टी देत असाल तर तुम्हाला एन आर टीमधला जर तुम्ही भाग यामधला नाही अभ्यासला तरीही चालेल बट तुम्ही जर नीट देणार असाल तर तुमच्यासाठी हे सगळे नोट्स खूप युजफुल आहेत सो लेटस सी फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे ग्रोथ आता ग्रोथ कशा पद्धतीने होतं तर दोन पद्धतीने होतं इन्क्रीज इन मास आणि इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स सो हे साईन मी इन्क्रीजसाठी वापरलेलं आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी कुठे असं साईन दिसलं तर ते आहे डिक्रीजसाठी ओके सो हे काही शॉर्टकट्स आहेत जेणेकरून नोट्स छोट्या राहाव्यात आणि पटकन वाचता याव्यात लक्षात राहाव्यात यासाठी मी ते वापरलेलं आहे नेक्स्ट आहे इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स याच हे मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये नाही सांगणार आहे कसं होतं काय होतं ते तुम्ही चॅप्टरमध्ये ऑलरेडी अभ्यासलं असेलच हे नोट्स जस्ट फॉर रिव्हिजनसाठी आहेत नेक्स्ट आहे जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील तर त्यामध्ये इंटेन्सिक म्हणजे आतून ग्रोथ होते नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील नॉन एल आय व्ही आणि ओ आर जी ओ आर जी मी नेहमी ऑर्गॅनिझमसाठी वापरले एल आय व्ही मी नेहमी लिव्हिंगसाठी वापरलं आहे सो नॉन लिव्हिंग असतील त्यांच्यामध्ये एक्स्टेन्सिक ग्रो ग्रोथ होणार आहे म्हणजे बाहेरून ग्रोथ होणार आहे नेक्स्ट आहे प्लांट्समध्ये ग्रोथ अनलिमिटेड असते पूर्ण त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये कधी क क कितीही वेळ ग्रोथ होऊ शकते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जर आपण ॲनिमल्समध्ये पाहिलं तर लिमिटेड ग्रोथ असते काही ठराविक कालावधीपर्यंत होते नेक्स्ट आहे युनिसेल्युलर युनि याचा अर्थ मी या ठिकाणी युनिसेल्युलर असा घेतलेला आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन म्युच्युअली इन्क्लुझिव्हिव्ह असतं आणि सेम जर आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये पाहिलं तर ग्रोथ आणि रिप्रडक्शन म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह असतं सो तुम्ही या ठिकाणी एक्स्क्ल्युझिव्ह पूर्ण लिहू शकता आय होप की हे सगळे शॉर्टकट्स युजफुल आहेत जर तुम्हाला हे नोट्स आवडत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा सो मी बाकीच्या लेसन्सवरती पण नोट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नॉन लिव्हिंगमध्ये पण ग्रोथ पाहायला मिळते त्याच्यामुळे ग्रोथ हे नॉन डिफायनिंग कॅरेक्टर आहे नेक्स्ट आहे सेकंड म्हणजे रिप्रोडक्शन सो मी या ठिकाणी बऱ्याचदा रिप्रोडक्शनसाठी रिप्रोडक्ट आणि त्याच्यानंतर एन असं लिहिलं आहे एनचा अर्थ शक्यतो क्षण असं आपण घेतो म्हणजे रिप्रोडक्शन नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन असेक्शुअली होतं आणि सेक्शुअली होतं सेक्शुअली ॲज यू नो की गॅमेट्स यामध्ये इन्वॉल्ड असतात झायगोट तयार होतं झायगोट टू यांच्या फॉर्ममध्ये असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच बट आता जर आपण असेक्शुअलमध्ये पाहिलं तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिजम्समध्ये फिजन होतं लाईक अमिबा असेल किंवा युगलिना वगैरे असेल त्यामध्ये बायनरी फिजन ट्रान्सवर्स फ्युजन लॉंगिट्युडनल फिजन अशा प्रकारचं फ्युजन त्या ठिकाणी होत असतं नेक्स्ट आहे युनिसेल्युलर फंगस आहे जे की ईस्ट आहे आणि ईस्टमध्ये रिप्रोडक्शन विथ दी हेल्प ऑफ बडिंगने होतं नेक्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन जे की अल्गेमध्ये किंवा फंगसमध्ये आता तुम्हाला सर्वांना फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय माहिती असेलच सो मी लेला, लेला है। है, या ठिकाणी डेफिनेशन वगैरे नाही ॲड केले कारण हे शॉर्ट नोट्स आहेत तुम्ही फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय बुकमधून पाहू शकता तसंही तुम्ही टेन्शन यायला अभ्यासलेलं आहे नेक्स्ट आहे ब्रायोफाईट्समध्ये होतं मोसेसच्या प्रोटोनिमामध्येही होतं मोसेस काय आहे हे तुम्ही किंगडम प्लांटेमध्ये पाहिलं असेल नेक्स्ट आहे रिजनरेशन रिजनरेशन कोणामध्ये होतं प्लॅनेरियामध्ये म्हणजे थोडक्यात जे काही फ्लॅटफॉर्म्स आहेत त्यामध्ये आपल्याला रिजनरेशन पाहायला मिळतं आता या ठिकाणी काही एक्सेप्शन्स आहेत की जे म्यूल आहे किंवा वर्कर बीज आहेत इनफर्टाईल ह्युमन्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन होताना पाहायला मिळत नाही सो हे काही एक्सेप्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे जर आपण असं म्हणू शकतो की रिप्रडक्शन हे काय हे काय आहे डिफायनिंग फीचर नाही आहे किंवा रिप्रडन इज नॉट एक्स्क्झिवली डिफायनिंग कॅरॅक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी पुढे ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पण या किंवा नाही तरी पण पण चालेल कारण चॅप्टर कोणाचं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा ओके सो so, अजून एक महत्त्वाची गोष्ट रिप्रडक्शन हे ग्रोथशी सिना सिनॉनिम आहे जे जे युनिसिलिडर आहेत त्यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रिप्रडक्शन कोणाशी सिमिलर आहे ग्रोथशी सिमिलर आहे कारण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजेच काय ग्रोथ होत असते सो so, जर आपण युनिसिलिर ऑर्गॅनिजम्समध्ये पाहिलं तर, हो तर that, हे विधान लागू होऊ शकतं या ठिकाणी कुठेतरी युनिपण घेऊन ठेवा आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेटाबॉलिझम थर्ड कॅरेक्टर सो मेटाबॉलिझममध्ये दोन प्रकारे होतं कॅटाबॉलिझम म्हणजे टू ब्रेक आणि एनाबॉलिझम म्हणजे टू फॉर्म न्यू किंवा टू जॉईन ओके सो आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर मेटाबॉलिझमची डेफिनेशन महत्त्वाची होती सो मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन्स या ठिकाणी पुन्हा एकदा मी शॉर्टकट वापरलं आहे हॅशटॅग है। आरशी सो आता या ठिकाणी रिॲक्शन्स अकरिंग इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मग आता या लिव्हिंगमध्ये युनिसिल्युलर पण पण येतात आणि मल्टीसेल्युलर पण येतात ओके सो जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांच्या बॉडीमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन होत असतात मग त्यामध्ये एखादं तयार करणं काहीतरी असो किंवा कोणतं तरी बायोमोलिक्युल ब्रेकडाऊन करणं असो हे सगळं काही मेटाबॉलिझममध्ये येतं आता या ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा हे जे मेटाबॉलिझम आहे ते जर इनवेट्रोम असेल तर त्याला आपण लिव्हिंग रिॲक्शन म्हणतो इनवेट्रो म्हणजे काय एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये होत असेल तर ती त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा नॉन लिव्हिंग म्हणत नाही त्याला फक्त आपण लिव्हिंग रिॲक्शन एवढंच म्हणतो आणि हे फक्त आणि फक्त लिव्हिंग होत असल्यामुळे हे डिफायनिंग फीचर आहे ओके त्यानंतर अजून एक गोष्ट मी मेन्शन केली की नाही माहिती नाही बट तुम्ही करणार असाल तर नक्की करा जे लोक ब्रेंडेड असतात किंवा जे कोमामध्ये आहेत तर त्यांना आपण नॉन लिव्हिंगही म्हणत नाही आणि लिव्हिंगही म्हणत नाही कदाचित पुढे ते मी में मेन्शन केलं असेल नेक्स्ट आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये ऑब्वियसली सेल्स फक्त लिव्हिंगमध्येच असणार आहेत नॉन लिव्हिंगमध्ये सेल्स नसतात ॲटम्स असतात सो या ठिकाणी फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गनिझम्सच सेल्सपासून बनतात सो त्याच्यामुळे सेल्युलर ऑर्गॅनिझम हे पण एक डिफायनिंग फ्री फीचर आहे किंवा कॅरेक्टर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं नेक्स्ट आहे कॉन्शियसनेस सो कॉन्शियसनेस म्हणजे काय सेन्स किंवा रिस्पॉन्ड टू सराउंडिंग सराउंडिंगला आपण स रिस्पॉन्ड करतो किंवा सराउंडिंगचा आपल्याला एक सेन्स असतं की असं काहीतरी घडते सराउंडिंगमध्ये आणि त्याला आपण रिस्पॉन्ड करतो आहे सो एनी चेंज डिक्टेटेड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड अ स्टिम्युलस जे पण चेंज सराउंडिंगमध्ये होतं आणि ते एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याला डिक्टेट करतं किंवा त्याच्यानुसार रिस्पॉन्ड करतं त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो सो so, आता या ठिकाणी स्टिम्युलस तीन प्रकारचे असतात फिजिकल आहे केमिकल आहे बायोलॉजिकल आहे सो आता सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल म्हणजे काय याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे फोटोपिरड म्हणजेच काय जे प्लांट्समध्ये पाहायला मिळतं आणि फोटोपिरडचा अर्थ काय तर सीझनल ब्रीडर्स आहेत म्हणजे एका पर्टिक्युलर सीझनमध्येच ते रिप्रोडक्शन करतात किंवा त्यांचे नवीन न्यू न्यू फॉर्म्स तयार करतात ओके नेक्स्ट आहे केमिकल कसं आहे तर ॲसिड्समुळे किंवा पॉल्यू पॉल्युटंट्समुळे होतं नेक्स्ट आहे बायोलॉजिकल म्हणजे इतर ऑर्गॅनिझम्समुळे सो त्याच्यामुळे कॉन्शियसनेस फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होत असल्यामुळे हे डिफायनिंग प्रॉपर्टी आहे कॉन्शियसनेसला सेन्सिटिव्हिटी किंवा अवेअरनेस असंही म्हटलं जातं नेक्स्ट आहे सेल्फ कॉन्शियसनेस सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे काय स्वतःहून अवेअर असणं हे फक्त आणि फक्त ह्युमॅन्समध्ये पाहायला मिळतं सो so, हे डिफायनिंग फीचर नाही आहे फक्त हे डिफायनिंग फीचर आहे हे फक्त ह्युमन बिंग्समध्ये पाहायला मिळतं सेल्फ कॉन्शियसनेस सो असा प्रश्न येतो की सेल्फ कॉन्शियसनेस डिफायनिंग फीचर आहे का किंवा चार ऑप्शनपैकी निवडा कोणतं डिफायनिंग फीचर आहे तर त्या ठिकाणी सेल्फ कॉन्शियसनेस हे डिफायनिंग फीचर नाही आहे कारण हे फक्त आणि फक्त ह्युमन बिंग्समध्ये पाहायला मिळतं इतर कोणत्याही लिव्हिंग ऑर्गनिझममध्ये पाहायला मिळत नाही हा मी या ठिकाणी मेन्शन केलं आहे की जे कोमामध्ये असणारे पेशंट्स असतात ते लिव्हिंगही नसतात नॉन लिव्हिंगही नसतात त्यांना आपण क कशामध्येही मेन्शन करू शकत नाही कारण त्याची बॉडी पूर्ण मशीन थ्रू चालू असतं मेटाबॉलिझम वगैरे सगळं मशीनमुळे सुरू असतं बट जर आपण दुसऱ्या नजरेतून पाहिलं तर ते जिवंतही असतात सो आपण त्यांना नाही लिव्हिंग म्हणू शकतो नाही नॉन लिव्हिंग म्हणू शकतो नेक्स्ट आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिंक टू वन अदर बाय दी शेअरिंग ऑफ दी कॉमन जेनेटिक मटेरियल बट टू वेरिंग डिग्री म्हणजे काय हे एक लाईन होती एन सी आर टीमधली सो या ठिकाणी काय सांगितलंय की सगळे इन ऑर्गनिझम्स एक दुसऱ्याला आपण लिंक करू शकतो कारण त्यांच्यामध्ये एक कॉमन जेनेटिक मटेरियल आहे कारण आपल्या फादरमध्ये किंवा मदरमध्ये जे जे जेनेटिक मटेरियल आहे तेच आपल्यामध्ये आलं आहे सो आपण लिंक करू शकतो बट तरीही आपण आपल्या फादर आणि मदरपेक्षा थोडेसे वेगळे दिसतो एकदम एक्झॅक्टली सिमिलर दिसतो का नाही थोडेसे वेगळे दिसतो सो याच्यामध्ये ही जी वरायटी आहे तर ती वरायटी मात्र त्यामध्ये आहे जरीही आपल्यामध्ये कॉमन जेनेटिक मटेरियल असलं तरीही नेक्स्ट आहे बायोडायवर्सिटी सो बायोडायव्हर्सिटी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बायो म्हणजे काय लाईफ आणि व्हरायटी किंवा सॉरी डायव्हर्सिटी म्हणजे काय वरायटी किंवा फॉर्म्स सो अकॉर्डिंग टू आय यू सी एन बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय अकॉर्डिंग टू आय सी आय सी यू एन सॉरी सॉरी आययूसीएन आय यूसीएन म्हणजे काय इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी नाही इन्क्लूड केलेत सो तुम्हाला जर अजून काही याच्यामध्ये माहिती ॲड करायची असेल ऑब्विस्ली ॲड करा कारण बरंचसं लिहिण्यासारखं आहे बट हे एकदम शॉर्ट रिव्हिजन आहे जे तुम्हाला एकदम एक्झामच्या वेळेस किंवा जस्ट एक लेसन लक्षात ठेवण्यासाठी युजफुल राहील ओके सो बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे मी या ठिकाणी नाही माही शिकलेत सो तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवाल कारण ह्याच नोट्स तुम्ही लक्षात ठेवलं तर तेवढं लक्षात राहणार नाही बट जर तुम्ही स्वतः लिहिलं किंवा स्वतः बनवलं तर ते जास्त चांगलं लक्षात राहील सो त्यासाठी बेसिकली पहिल्यांदा लेसन रीड करा त्यानंतर लेसनमधले पॉईंट्स हायलाईट करा वाटलं तर या नोट्स रेफर करा आणि मग स्वतःच्या तुम्ही तयार करू शकता सो so, uh, म्हणण्यानुसार की त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार आता जे डिस्क्राईब स्पिशिस आहेत रफ इन्फॉर्मेशन आहे तर त्या किती आहेत वन पॉईंट सेवन टू वन पॉईंट एट मिलियन एवढ्या स्पिशीज आता सध्या आपल्याकडे डिस्क्रिप्टिव्ह मेथड म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये प्रेझेंट आहेत ज्याची आपल्याला माहिती आहे असे स्पिशीज ओके सो आता या स्पिशीजला नावं देण्याचं कोण काम करतं त्याचं आपण त्याला आपण म्हणतो नॉमेन क्लेचर सो so, नॉमेनक्चर म्हणजे काय तर इंटरनॅशनली एक्सेप्टेड सिस्टम्स फॉर नेमिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एखादं नाव देण्यासाठी एक इंटरनॅशनली एक्सेप्टेड सिस्टीम असायला पाहिजे कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं असतात आंब्याला हे बरीचशी नाव आहेत आंबा आहे मँगो आहे आम आहे सो असे बरीचशी नावं आहेत पण एखादं काहीतरी त्याला एक प्रॉपर नाव पाहिजे की ज्या नावाने युनिव्हर्समध्ये कुठेही गेलं तरी आपल्याला फक्त आंबास मिळणार आता आपण एका ठिकाणी आम म्हणतोय दुसऱ्यांना काय माहिती की याला हिंदीमध्ये आम म्हणतात सो त्याच्यामुळे आपण कुठेही युनिव्हर्समध्ये गेलो आणि जर आपण मॅनजीफेरा जर आपण मॅन्जिफेरा इंडिका म्हटलं तर आपल्याला आंबास मिळणार कारण मँजिफेरा इंडिका हे काय आहे आंब्याचं सायंटिफिक नाव आहे सो हे सायंटिफिक नाव देण्यासाठी काही रूल्स आहेत काही प्रोसेसेस आहेत आणि ते आता आपण पुढे पाहतोय सो प्रोसेस अँड रूल्स सगळ्यात पहिल्यांदा आहे आयडेंटिफिकेशन त्याला आयडेंटिफाय करणं की ते नेमकं काय आहे फळ आहे का काय आहे का का की वॉट एव्हर जे पण आहे ते दुसरी गोष्ट त्याला नाव देणं तिसरी गोष्ट त्याला क्लासिफाय करणं की कोणत्या किंगडममध्ये येणार कोणत्या त्याचा ग्रुप काय असेल सब ग्रुप काय असेल वगैरे 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 ओके okay? स्वतः ही नावं कोण देतं सगळ्यात पहिल्यांदा आहे जर ती नावं झाडाची म्हणजे झाडं वगैरे काय असतील प्लांट याच्यामध्ये येत असेल प्लांट कॅटेगरीमध्ये बॉटॅनिक कॅटेगरीमध्ये येत असेल तर आय सी बी एन म्हणजेच इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉर्मेंकलेचर हे त्याला नावं द्यायचं काम करतं जर ते ॲनिमल कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याला इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेन क्लेचर म्हणजेच आय सी झेड एन हे नाव देण्याचं काम करतं पुन्हा या ठिकाणी मी आळशीपणा केलं आहे हे जे मी दोन रेषा उडले त्याचा अर्थ इंटरनॅशनल इंटरनॅशनल कॉपी आहे तुम्हाला माहिती असेलच सो आय सी एन बी याचा अर्थ काय होतो इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेन क्लेचर ऑफ बॅक्टेरिया नेक्स्ट आहे आय सी एन सी पी याचा अर्थ होतो इंटरनॅशनल कोड ऑफ नॉम क्लेचर फॉर कल्टिवेटेड प्लांट्स या ठिकाणी पुढे एस पण आहे कदाचित उमटला नाही आहे नेक्स्ट आहे आय सी यू सॉरी आय सी व्ही सी एन सॉरी आय सी व्ही सी एन याचा अर्थ काय होतो इंटरनॅशनल कोड ऑफ वायरस क्लासिफिकेशन अँड नॉमेन क्लेचर सो या ठिकाणी पण क्लासिफिकेशनसाठी मी क्लासिफिकेशन टी आय ओ एन लिहिला नाही आहे सो तुम्ही ते लिहू शकता किंवा असेही नोट्स केले तरी पण चालतील नेक्स्ट आहे बायोनॉमियल क्लेचर बायनॉमिक बायनॉमियल नॉमेन क्लेचर हे कार्लस लिनियस यांनी दिलं होतं हे याच्यामधली सगळी नावं ही लॅटिन भाषेमधली असतात लॅटिनाईज केलेली असतात दुसरी गोष्ट नावं लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा जे शब्द असतो तर तो असतो जेनेरिक नेम आणि दुसरं असतं स्पेसिफिक एपिथेट जेनेरिक नेम म्हणजे काय त्या ठिकाणी त्या ऑर्गॅनिझमचं जिनस कोणतं आहे ते लिहिलं जातं आणि स्पेसिफिक एपिथेटमध्ये ते कोणत्या स्पिशीजमध्ये येतं हे लिहिलं जातं दुसरी गोष्ट जेनेरिक नेमचं फर्स्ट लेटर कॅपिटल असतं फर्स्ट अल्फाबेट कॅपिटल असतं आणि स्पीशीजमध्ये फर्स्ट लेटर स्मॉल असतं आता जेव्हा आपण स्पेसिफिक नेम लिहिणार तेव्हा जर ते नेम आपण हाताने लिहित असू तर अंडरलाईन करणं गरजेचं आहे प्रिंटेड असेल तर इटॅलिक्समध्ये म्हणजे असं आडवाडवं लिहिलं जातं दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे की जिनस प्लस स्पिशीज प्लस ऑथरचं नेम जर मेन्शन असेल तर तर त्या ठिकाणी आपण ऑथरचं नेम लिहितो तर या तिघांना मिळून आपण म्हणतो बायनॉमियल एपिथेथ ओके स्पी बऱ्याचदा ऑथरचं नेम असतं नसतं तर सगळ्यात ब ठरलेलं काय आहे जे जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक एपिथेट असणारच आहे बट जर ऑथर जर त्या ठिकाणी ॲड झालं तर तिघांना मिळून आपण असं म्हणतो की बायनॉमियल एपिथेथ ओके आता इथे जो आपण जे आपण ऑथरचा नेम लिहिणार आहोत त्याला आपल्याला अंडरलाईन करायचं कि नाही किंवा इटालेक्समध्ये लिहायचं आहे फक्त या दोघांनाच अंडरलाईन करायचं आहे आणि इटालेक्समध्ये लिहायचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल मॅनजिफेरा इंडिका हे जर आपण पाहिलं तर मँगोचं नाव आहे आणि हे नाव लिनियसने दिलं होतं सो त्याच्यामुळे आपण एल आय एन एन हे लिनियसचं ॲब्रिवेशन घेतलेलं आहे म्हणजे थोडक्यात लिनियसचं नाव आपण लिहिलेलं आहे सो so, बेसिकली अशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत स्पेसिफिक नेम खाली आपल्याला हाताने लिहिले त्याच्यामुळे अंडरलाइन करणं कंपल्सरी आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सायंटिफिक नेम्स कसे लिहावे वगैरे याच्यावरती आधारित कार्लस लिनियस यांचे काही बुक्स किंवा एडिशन्स आहेत फॉर प्लांटसाठी स्पिशीज प्लांटेरियम आणि फॉर ॲनिमल्ससाठी पुन्हा अशीपणा केल्या मी या ठिकाणी अॅनिमल्स पूर्ण लिह दॅट इज सिस्टेमा नॅचरल ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅक्झनॉमी सो वॉट इज मीन बाय टॅक्झोनॉमी तर टॅक्झोनॉमी सायन्सची एक अशी ब्रांच आहे विच डील्स विथ स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओके सो सायन्सची एक अशी ब्रांच की जे लिव्हिंग ऑर्गॅनिजम्सला नाव देण्यासाठी किंवा क्लासिफाय करण्यासाठी काय प्रोसिजर आहे काय प्रिन्सिपल्स आहेत या सगळ्यांविषयी डील करते आता या ठिकाणी पण टॅक्झोनॉमीमध्ये काय काय येतं फर्स्ट ऑफ ऑल कॅरेक्टरायझेशन सेकंड आहे आयडेंटिफिकेशन क्लासिफिकेशन आणि नॉमिन क्लेचर ओके सो आतापर्यंत हे शॉर्टकट तुम्हाला माहिती झाले असतीलच नेक्स्ट आहे याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एकतर आहे क्लासिकल टॅक्झोनॉमी आणि दुसरा आहे मॉडर्न टॅक्झोनॉमी सो क्लासिकल टॅक्झोनॉमीमध्ये काय येतं तर यामध्ये जे क्लासिफिकेशन Next, आहे त्यात ते फक्त आणि फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत सपोज की फुलाचा रंग लाल आहे काळा आहे पिवळा आहे वॉटेवर सो याच्या आधारावरच फक्त क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे जे आपल्याला सहज सहजसाठी दिसणारे कॅरेक्टर्स आहेत ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावर ते आधारित क्लासिफिकेशन केलं नेक्स्ट आहे मॉडर्न टेक्झोनॉमी याच्यामध्ये जे एक्स्टर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि सोबतच इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत म्हणजे स्ट्रक्चरच्या मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्याचा पण या ठिकाणी अभ्यास केला जातो मॉडर्न टेक्झॉनॉमी नेक्स्ट जर आपण पाहिलं हा जो वर्ड आहे टॅक्झोनॉमी तर हा ग्रीक वर्ड आहे जो की टॅक्सिसपासून आलेला आहे सो टॅक्सिस म्हणजे काय वगैरे वगैरे हे सगळं तुमच्या पुस्तकामध्ये आहे फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही ते रीड करू शकता नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक्स आता सिस्टमॅटिक्स हा कसला शब्द आहे लॅटिन वर्ड आहे सिस्टमा ओरिजिनल शब्द आहे यापासून हा शब्द तयार झाला आहे नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक्स म्हणजे काय तर अशी ब्रांच सायन्सची ब्रांच की ज्यामध्ये डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड ऑल देअर आर अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स यांच्याबद्दल अभ्यास केला जातो कंपॅरेटिव्ह म्हणजे काय तर या ठिकाणी कॅरेक्टरायझेशन आय होप की खाली मी जे काही लिहिलं आहे ते पाहायला मिळते तुम्हाला या ठिकाणी लिहिले आहे कॅरेक्टरायझेशन नेक्स्ट मी लिहिलेलं आहे आयडेंटिफिकेशन नेक्स्ट आहे या ठिकाणी नॉमिन क्लेचर आणि या ठिकाणी आहे क्लासिफिकेशन जे मी या ठिकाणी लिहिलं आहे तेच सगळं इथे पुन्हा लिहिलेलं आहे ओके सो okay? so, तुम्ही याला असा ॲरो केला तरी पण चालेल Uh, आता तर, तर, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्समध्ये काय येतं की त्या त्या ऑर्गनिझमचं इतर कोणत्या ऑर्गनिझमसोबत हो काही इव्हॉल्युशन झालेलं आहे का वगैरे वगैरे म्हणजे कोणापासून इव्हॉल्व्ह झाले तर या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास केला जातो थोडक्यात फायलोजनीचा या ठिकाणी अभ्यास केला जातो सिस्टमॅटिक्समध्ये बट टॅक्झोनॉमीमध्ये फायलोजनीचा उपयोग केला जात नाही किंवा अभ्यास केला जात नाही म्हणजेच थोडक्यात इव्होल्युशनरी स्टडी या ठिकाणी केला जात नाही इथे केला जातो सो हा एक कॉमन डिफरन्स आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ग्रीक वर्ड आहे आणि हा लॅटिन वर्ड आहे आफ्टर दॅट नेक्स्ट नेक्स्ट आहे टॅक्झोनॉमिक कॅटेगरीज आता हे काय असतं तर कॅटेगरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादा ग्रुप किंवा भाग वगैरे आपण ज्याला म्हणतो तर त्याचप्रमाणे कॅटेगरी म्हणजे काय पार्ट ऑफ ओवरऑल टॅक्झोनॉमिक ॲग्रीमेंट अरेंजमेंट सो टॅक्झोनॉमिक अरेंजमेंट जे आहे त्याचं एक पार्ट म्हणजे कॅटेगरी ओके okay? कॅटेगरी हे काय आहे युनिट ऑफ क्लासिफिकेशन ज्याच्या आधारे आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करणार आहोत नेक्स्ट आहे रिप्रेझेंट्स रँक इन टॅक्झोनॉमिक हिराळकी सो टॅटो टॅक्झोनॉमिक हेरारकीमध्ये वेगवेगळे रँक असतात जसं की स्पिशीज आहे सबस्पिशीज आहे वगैरे वगैरे सो हे सगळ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी पण आपण कॅटेगरी वापरतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेक्झॉन म्हणजे काय तर टॅक्झोनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक ओके टॅक्झोनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक ह्याला आपण काय म्हणतो टेक्झॉन म्हणतो आता ह्या ज्या टेक्झोनॉमिक कॅटेगरीज आहेत त्या त्या कोणत्या कोणत्या आहेत फर्स्ट ऑफ ऑल येतं किंगडम जे की याला आपण हायेस्ट कॅटेगरी असंही म्हणतो सो इथे लिहून ठेवा वाटलं तर हायेस्ट कॅटेगरी ओके नेक्स्ट आहे फायलम फॉर ॲनिमल्स ॲनिमल्स असतील तर आपण फायलम वापरतो आणि प्लांट्सचं क्लासिफिकेशन करत असू तर आपण डिव्हिजन वापरतो नेक्स्ट आहे क्लास त्याच्यानंतर येतं ऑर्डर त्याच्यानंतर येतं फॅमिली मग जीनस मग स्पीशीज बस एवढंच आता या ठिकाणी स्पिशीस जे आहेत ते आहे लोएस्ट आणि बेसिक कॅटेगरी आहे आणि हे हायेस्ट कॅटेगरी आहे आणि हे जे सेवन आहे त्याला आपण काय म्हणतो ऑब्लिगेट कॅटेगरीज ओके तुम्ही हे कसंही लक्षात ठेवू शकता मी जस्ट के पी सी ऑफ जीएस असं लक्षात ठेवलं होतं तुम्हाला ॲज यू विश नेक्स्ट आहे स्पीशीज आता या ठिकाणी आपण प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन पाहणार आहोत अगदी थोडक्यात स्पिशीज म्हणजे काय तर असे काही ग्रुप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इथे इन नाही हा असे काही ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे इंटरब्रीड करू शकतात जे रिप्रोडक्शन करू शकतात अँड टू प्रोड्यूस देअर फर्टाईल ऑफ स्प्रिंग्स ओके असे काही ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे स्वतःमध्ये रिप्रोडक्शन करू शकतात नेक्स्ट आहे स्पिशीजची एक बायोलॉश बायोलॉजिकल डेफिनेशन आहे या हे मी डेफिनेशनसाठी वापरलेलं आहे जे की अर्नेस्ट मेयर यांनी दिली होती ओके हे एक महत्त्वाचं आहे एन सी आर टीमध्ये पहिल्याच पेजवरती आहे आय थिंक सो नेक्स्ट आहे काही एक्झाम्पल्स आहेत स्पिशिसचे हा जो या ठिकाणी छोटासा टेबल आहे हा खूप खूप महत्त्वाचा आहे फर्स्ट आहे सोलानम सोलानम हे ऑब्वियसली काय असणार आहे जेनेरिक नेम असणार आहे आणि टुबेरोसम हे काय असणार आहे स्पेसिफिक एपिथेट सो सोलानम टू टुबेरोसम हे काय आहे पोटॅटोचं स्पेसिफिक सायंटिफिक नेम आहे नेक्स्ट पुन्हा एकदा या ठिकाणी सोल्यानमस आहे मी पुन्हा असे पण केले सो so, सोल्यानम निग्रम या ठिकाणी मकोई नेक्स्ट आहे सोल्यानम uh, मेलॉन जेना या ठिकाणी ब्रिंजल ओके सो so, हे जे नावं आहेत की ज्यांच्या खाली मी डार्क अंडरलाइन केले आहे शक्यतो असं डार्क वगैरे अंडरलाईन केलं जात नाही सिंगल अंडरलाईन केली जाते मी जस्ट हायलाईट करण्यासाठी केलं आहे सो so, uh, शक्यतो मी या नोट्समध्ये ग्रामरचा वगैरे जास्त काही लोड नाही घेतला आहे जस्ट मी लिहित गेलेली आहे स्वतः या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टुबरसम किंवा नि निग्रम किंवा मेलो मेलोनजेना हे सगळं जर आपण तिन्ही नावं पाहिली तर हे काय आहे तिन्ही स्पिशीज आहेत ही तिन्ही नावं स्पिशीज दाखवतात नेक्स्ट आहे कॅन कॅनिस फॅमॅलिरीज म्हणजे डॉग कॅनिस लवपस म्हणजे उल्फ आणि क कॅनिस एक मिनिट लेट मी राईट दिस अगेन दॅट इज ए यू आर ई यू एस हे मी लिहिलं या ठिकाणी खूप सो दिसत असेल सो याचा उच्चार होणार आहे औरियस ज्याला की आपण जॅकल म्हणतो सो हे सगळे काय आहेत स्पिशीज आहेत जे की पर्टिक्युलर त्यात आपल्या कॉमन नेमला रिप्रेझेंट करतात किंवा लोकल नेमला रिप्रेझेंट करतात नेक्स्ट आहे पॅन्थेरा लिओ म्हणजे लायन या ठिकाणी लिओ स्पिशीज आहे पुन्हा एकदा पॅन्थेरा टायगरीस म्हणजे टायगर पॅन्थेरा पार्डस म्हणजे लिओ पार्ट नेक्स्ट आहे जीनस आता जिनस म्हणजे काय जेव्हा आपण रिलेटेड स्पिशीजचा एक ग्रुप तयार करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो जीनस जसं की या ठिकाणी आपण हे जे तीन स्पिशीज होते त्या तीन स्पिशीजचा एक ग्रुप तयार केला आणि हे एकाच जीनसमध्ये मोडतात ते म्हणजे सोलानम नेक्स्ट पुन्हा एकदा हे तीनही स्पीशीज एकाच जिनसमध्ये येतात दॅट इज कॅनिस सो याला आपण म्हणणार आहोत ग्रुपिंग ऑफ रिलेटेड स्पीशीज ज्याला आपण जिनस असं म्हणतो फॉर एक्झाम्पल सोलॅनम आहे पॅन्थेरा आहे कॅनिस आहे एक्सेट्रा जे नेक्स्ट एक so, आहे फॅमिली फॅमिली म्हणजे काय ग्रुप्स ऑफ रिलेटेड जेनेरा जेव्हा रिलेटेड जेनेरा आपण एकत्र घेतो तेव्हा त्यापासून फॅमिली तयार होते सो नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये जेनेरा कोणता कोणता येणार आहे जसं की आपण पाहिलं सोलनम एक आहे जो सो सोलनम दतुरा पि पिटोनिया पी, म्हणजे या ठिकाणी जे सेम सेम कॅरेक्टरिस्टिक्स असणारे त्यातल्या त्यात सेम सेम असणारे जिनस एकत्र घेतलेले आहेत आणि त्यापासून एक, एक फॅमिली तयार होते फॅमिली या ठिकाणी आहे सोलॅन्सिया नेक्स्ट आहे जेनेरा काही जण याचा उच्चार सोलॅन्सी करतात काही जण सोलन करतात तुम्हाला जो करायचा तुम्ही तो करू शकता भिंदस्त नेक्स्ट आहे जेनेरा कारण आपल्या उच्चारापेक्षा लिहिण्याला महत्त्व आहे नेक्स्ट आहे जेनेरा एलियम आणि कॉल्कियम सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे एकाच फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात अँड दॅट इज कॉल्ड ॲज लिनियस ओके लिनियस या किंवा लिनियस नेक्स्ट आहे जेनेरा दॅट इज फेलिस विच ज्याच्यामध्ये आपण कॅट्स इन्क्लूड करू शकतो पॅन्थेरा ज्यामध्ये लायर आणि टायगर आपण इन्क्लूड करू शकतो या दो या दोन्ही uh, जिनसला मिळून एकच फॅमिली तयार होती दॅट इज फेलिडे सो नेक्स्ट so, आहे फॅमिली दॅट इज कॅनेडा ज्यामध्ये डॉक्स येतं म्हणजे डॉक्सची फॅमिली आणि कॅटची फॅमिली वेगळी आहे हेच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलं आहे आता सगळे फॅमिली मिळून काय तयार होईल ऑबियसली ऑर्डर सो रिलेटेड फॅमिलीज एकत्र येतात आणि त्यापासून तयार होते ती म्हणजे ऑर्डर फॅमिली कोणती कोणती आहे फॅलेडे जे की या ठिकाणी कॅचची फॅमिली आहे आणि कॅनेडी जे की या ठिकाणी डॉकची फॅमिली आहे सो कॅचची फॅमिली आणि डॉकची फॅमिली एकत्र येते ऑर्डरमध्ये अँड दॅट ऑर्डर इज कॉल्ड एज कार्निओा ओके नेक्स्ट आहे कोण वाळुळा आणि सो सोलान हे एकत्र मिळून बन बनवतात दॅट इज पॉरिमोनियल्स जे की एक प्रकारचं ऑर्डर आहे so आणि हे का आपण यांना एकत्र घेतो कारण यांच्यामध्ये सिमिलर फ्लोरल कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्यांना पॉलिमोनियल या एका ऑर्डरमध्ये इन्क्लूड करतो नेक्स्ट आहे क्लास क्लासेसमध्ये आपण सगळे रिलेटेड ऑर्डर्स एकत्रित करतो क्लास आहे दॅट इज मेमालिया याच्यामध्ये आपण कोणते कोणते ऑर्डर्स घेतो तर दॅट इज रोडेन्शिया किंवा रोडेंटिया जे की रॅट्स ज्याच्यामध्ये रॅट्स येतात नेक्स्ट आहे प्रायमाटा ज्याच्यामध्ये आपण मंकी गोरिला गिब्बॉन वगैरे सगळे येणार आहे त्याचं एक ऑर्डर आहे दॅट इज प्रायमाटा नेक्स्ट आहे कार्निओरा हो ज्यामध्ये कॅट्स आणि डॉग्स बिलॉंग करतात सो so, ह्या तिघांना मिळून एकच क्लास तयार होतो दॅट इज मॅमालिया आता हे सगळं एकाच क्लासमध्ये काय येतात द ड्यू टू प्रेझन्स ऑफ मेमरी ग्लँड्स आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फायलम अथवा डिव्हिजन फायलम जे की आपण ॲनिमलसाठी वापरतो आणि डिव्हिजन जे की आपण प्लांटसाठी वापरतो सो so, आता या ठिकाणी फायलममध्ये काय होणार आहे जे सिमिलर क्लासेसमधले आहेत तर ते सगळे फायलममध्ये येणार आहेत सिमिलर क्लासेसवाले सगळे डिव्हिजनमध्ये येणार आहेत सो क्लास कोणते कोणते असतात एम आहे एव्हिज आहे मेमालिया आहे हे सगळे एकाच फॅलीमला बिलॉन्ग करतात दॅट इज क्वा आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज अ किंगडम किंगडम विच इज द हायस्ट टॅक्झोनॉमिक कॅटेगरी किंवा हायेस्ट कॅटेगरी वॉट एव्हर यू वॉन्ट आता नेक्स्ट आहे या ठिकाणी किंगडम अॅनिमल येतं किंगडम प्लांटे येतं किंगडम फंगा येतं सो सगळे किंगडम्स तुम्ही या ठिकाणी अरेंज करू शकता किंवा घेऊ शकता uh, हे सगळं तुम्हाला एन सी आर टी मध्ये एक चार्ट आहे त्या ठिकाणी हे सगळे एक्झाम्पल्स पाहायला मिळतील पेज नंबर इलेव्हन वरती इट मी शो यू हा चार्ट खूप खूप महत्त्वाचा आहे सो so, तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता ॲज यू विश जे करायचं ते करू शकता नेक्स्ट आहे अजून एक या ठिकाणी हा गोल गोल खूप महत्त्वाचा आहे दॅट इज की स्पीशीज टू किंगडम जेव्हा आपण जाणार जेव्हा आपण स्पिशीजपासून किंगडमपर्यंत जाणार तेव्हा जे सिमिलर कॅरेक्टर्स असतात त्यांचा नंबर कमी कमी होत जातो सो स्पीशीज टू किंगडम जाताना सिमिलर कॅरेक्टर्स डिक्रीज होत जातात ओके आणि ऑब्वियसली किंगडम टू स्पीशीज जाते वाढत जाणार नेक्स्ट आहे टेक्झॉनॉमिकल एड्स टॅक्झोनॉमिकल एड्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे हर्बॅरियम टॅक्झोनॉमिकल एड्स काय असतात यामध्ये काय काय येतं हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये रीड करू शकता सो so, टॅक्झोनॉमिकल एड्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे हर्बॅरियम हर्बॅरियम जे की युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे हर्बॅरियम म्हणजे काय स्टोअर हाऊस ऑफ कलेक्टेड प्लांट प्लांट स्पेसिमन्स विच आर ड्राईड प्रेस्ड अँड प्रिझर्वड ऑन शेड्स ओके स्टोअर हाऊस ऑफ कलेक्टेड प्लांट्स स्पेसिमेंट्स असे काही प्लांट्स स्पेसिमेंट्स किंवा कल प्लांट्सचे काही काही वेगवेगळे नमुने कलेक्ट केले जातात जे ड्राय केले जातात प्रेस्ट केले जातात आणि प्रिझर्व्ह केले जातात शीट्सवरती त्यांना आपण हर्बॅरियम शीट्स असं म्हणतो आता या शीट्सची साईज पण ठरलेली आहे ती साईज काय आहे ते खूप खूप महत्त्वाचे आहे जे तुम्हाला खाली पाहायला मिळेलच सगळ्यात पहिल्यांदा हर्बॅरियममध्ये कोणतंही स्पेसिमेंट ठेवण्याआधी त्याला त्याचं कलेक्शन केलं जातं ते ड्राय केलं जातं त्याला पॉयझनिंग केलं जातं पॉयझनिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी कोरोजिव्ह सप्लिमेंट वापरणार आहोत झिरो पॉईंट वन पर्सेंट नेक्स्ट आहे माउंटिंग केलं जातं स्टिचिंग स्टिच केलं जातं किंवा क्लूने पण चिटकवलं जातं नेक्स्ट आहे लेबलिंग या ठिकाणी लेबलमध्ये काय काय लिहिलं जातं तर ते पण महत्त्वाचं आहे ते पण मी में खाली मेन्शन केलेलं आहे राईट हँड साईडला लोअर पार्टमध्ये सपोज की हे हर्बॅरियम शीट आहे या ठिकाणी राईट हँड साईडला लोअर पार्टमध्ये हे लेबल चिटकवलं जातं आणि या लेबलची साईज असणार आहे सेव्हन इन्टू ट्वेल्व सेंटीमीटर आणि या साईज युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहेत सो जेव्हाही हर्बॅरियममध्ये काही असं ठेवलं जाईल शीट्स हर्बॅरियम शीट्स वगैरे त्या ठिकाणी सगळं या साईजनुसार असणार आहे नेक्स्ट आहे डिपॉझिशन केलं जाणार अकॉर्डिंग टू बेंथम अँड हुकर सिस्टम आणि बेंथम ऑफ हुकर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनला आपण आर्टिफिशियल मेथड असंही म्हणतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हर्बॅरियम शीटची साईज काय आहे दॅट इज सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह इंटू इलेवन पॉईंट फाईव्ह इंचेस किंवा इंटू म्हणजे बाय याला आपण म्हणतो नेक्स्ट आहे फोर्टी वन बाय ट्वेंटी नाईन सेंटीमीटर सो इंचेसमध्ये विचारलं तर हे सेंटीमीटर मध्ये विचारलं तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हर्बॅरियम शीटची साईज काय असते आता हे जे लेबल आहे लेबल काई काई तर या लेबलमध्ये काय काय लिहिलं जातं तर कोणत्या तारखेला आपण ते स्पेसिमन कलेक्ट केलेलं आहे कलेक्टरचं नेम काय आहे कोणत्या ठिकाणी ते स्पेस स्पेसिमन आपण कलेक्ट केलेलं आहे तर ते ठिकाण त्याचं इंग्लिश किंवा लोकल नेम काय आहे बॉटॅनिकल नेम काय आहे ते कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतं या ठिकाणी शक्यतो आपण फक्त फॅमिली लिहितो कारण त्याचं नाव त्याच्या नावामध्ये ऑलरेडी नावा जिनस आणि स्पिशीस येतच फक्त आपण फक्त या ठिकाणी फॅमिली शक्यतो मेन्शन करतो आणि इतर बऱ्याचशा गोष्टी असतात पण या महत्त्वाच्या आहेत आफ्टर दॅट नेक्स्ट होपसो uh, so, की तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल आणि मी तुम्हाला शेवटी पुन्हा इथे सगळं दाखवेन तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं जे एक हर्बॅरियम सेंटर ज्याला आपण म्हणू शकतो किंवा जे सगळ्यात महत्त्वाचं हर्बॅरियम आहे आपल्या इंडियामध्ये तर ते आहे सेंट्रल नॅशनल हर्बॅरियम विच इज इन कॅलकाता नेक्स्ट आहे बॉटॅनिकल गार्डन जे की ई एक्स सेतू आहे ई एक्स सेतू म्हणजे काय जे आपण आर्टिफिशली तयार करतो त्याला आपण ई एक्स सेतू म्हणतो आणि इन सेतू म्हणजे काय जे ऑलरेडी तयार असतं तर त्याला आपण इन सीतू म्हणतो जे की नॅचरली ऑलरेडी तयार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे वेगळ्या प्रकारचे प्लांट्स वगैरे आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये ते सगळे कलेक्ट केले जातात डिफरंट डिफरंट टाईपचे प्लांट्स सो uh, बॉटॅनिकल so, गार्डन कुठले कुठले महत्त्वाचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे रॉयल बॉटॅनिकल गार्डन जे क्यूमध्ये आहे इंग्ल इंग्लंडमध्ये बी जी मी या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनच्या शॉर्टकटमध्ये वापरलेला आहे नॅशनल बॉटॅनिकल गार्डन विच लखनऊ इन इंडियन बॉटॅनिकल गार्डन हॉडा नेक्स्ट आहे लॉयल बॉटॅनिकल गार्डन जे है? डार्ज, है, Museum, uh, storing, and, animals, के आहे डार्जि दार्जिलिंगमध्ये नेक्स्ट आहे म्युझियम हे पण एक्स सिथूमध्ये येतं प्लेस फॉर स्टोरिंग प्रिझर्वेशन अँड ऑफ बोथ प्लांट्स अँड एनिमल्स प्लांट्स अँड एनिमल्स दोघांचे स्टोरिंग किंवा प्रिझर्वेशन या ठिकाणी केले जातं प्रिझर्व्ह करण्यासाठी जार्स वापरले जातात ऑबियसली जे मोठे मोठे एनिमल्स आहेत किंवा मोठे मोठे जे काही लिविंग ऑर्गनिझम्स असतील ते जार्समध्ये वगैरे आपण ठेवू नाही शकत सो त्यांचे वेगळे मेथड आहे ती तुम्ही बुकमधून रीड करा बट या ठिकाणी जे छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपण जार्समध्ये इझिली प्रिझर्व्ह करू शकतो फॉमॅलीनचं लिक्विड आपण त्या ठिकाणी वापरतो किंवा सोल्युशन आपण त्या ठिकाणी वापरतो ज्यामध्ये ते प्रिझर्व केले जाऊ शकतात नेक्स्ट आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री जे की दिल्लीमध्ये आहे ते प्रसिद्ध आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे झूलॉजिकल पार्क्स जे की ई एक्स सी टूमध्ये येतात यामध्ये कन्झर्वेशन ऑफ ॲनिमल्स म्हणजे ॲनिमल्सला कन्झर्व केलं जातं ई टू आहे म्हणजे आपण आर्टिफिशली तयार करतो स्टडी अँड लर्न डिफरंट फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स आता या ठिकाणी काय केलं का जातं त्यांचा अभ्यास केला जातो सोबतच so, त्यांचे जे वेगवेगळे फूड हॅबिट्स आहेत की ते कधी काय खातात वॉटेवरचे पण असेल ते त्याचं या ठिकाणी ते या ठिकाणी शिकून घेतलं जातं माहिती घेतली जाते ॲनिमल्सचं बिहेवियर वगैरे कसं आहे ते या ठिकाणी त्याचा पण अभ्यास केला जातो नॅशनल झूलॉजिकल पार्क जे पार्क जे की दिल्लीला आहे तर ते महत्त्वाचं आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की सो so, की म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट टॅक्झोनॉमिक एड आहे दॅट इज की आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि अॅनिमल्स या ठिकाणी केलं जातं हे कशावरती आधारित तर बेस्ड ऑन त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत काही डिसिमिलॅरिटीज आहेत त्याच्यावरती आधारित डिसि सिमिलॅरिटीज किंवा डिफरन्सेस सो डी आय एफ एफ मी डिफरन्सेससाठी वापरलेला आहे नेक्स्ट आहे कीमध्ये काय काय असतं तर कॉन्ट्रास्टिंग कॅटेक्स कॅरेक्टर्स या ठिकाणी वापरले जातात कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय अपोजिट कॅरेक्टर्स या ठिकाणी वापरले जातात सो so, याच्यामधल्या प्रत्येक कॅरेक्टरला कारण ऑब्वियसली सेट आहे म्हणजे दोन असणार आहेत सो प्रत्येक कॅरेक्टरला आपण या ठिकाणी लीड म्हणतो आणि दोन मिळून कपलेट तयार करतात ओके आणि ते दोन या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण वापरणार आहोत कीमध्ये जनरली कीज ज्या असतात तर त्या अॅनालिटिकल असतात अॅनालिटिकल म्हणजे ज्या ठिकाणी आपण विश्लेषण किंवा कंपॅरिझन वगैरे असं करू शकतो त्या पद्धतीने कोणत्या कोणत्या कीज आहेत फ्लोरा जे आपन, आ, की ऑब्वियसली फ्लोरा म्हणजे प्लांटसाठी असणार आहे आता त्या ठिकाणी काय केलं जातं प्लांट्सचं हॅबिटेट काय आहे कशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे प्रटिक पर्टिक्युलर एरियामध्ये तर त्याबद्दल माहिती असते फ्लोरा ऑफ डेल्ली प्रसिद्ध आहे जे की जे के माहेश्वरी यांनी लिहिलेलं आहे आफ्टर दॅट नेक्स्ट दॅट इज अ मॅन्युअल मॅन्युअलमध्ये लिस्टिंग आणि डिस्क्रिप्शन ऑफ प्लांट्स ग्रोईंग इ पर्टिक्युलर एरिया एका पर्टिक्युलर एरियामध्ये जे वाढणारे प्लांट्स वगैरे आहेत त्यांचं लिस्टिंग त्यांच्या त्यांच्यामध्ये सगळे डिस्क्रिप्टिव्ह माहिती वगैरे त्याच्यामध्ये असते सोबतच युजफुल इन्फॉर्मेशन इन्फॉर्मी इन्फॉर्मेशनसाठी वापरलेलं आहे यूजफुल इन्फॉर्मेशन फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ नेम्स ऑफ वेरियस स्पीशीज फाउंड इन अॅन एरिया त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही स्पीशीज वगैरे मिळणार आहेत त्यांचं नाव काय आहे त्यांना आयडेंटिफाय वगैरे करणं हे सगळं मॅन्युअलमध्ये केलं जातं नेक्स्ट आहे मोनोग्राफ फॉर्मेशन इन्फॉर्मेशन सॉरी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन ऑफ एनी वन टेक्झॉन कोणत्याही एका टेक्झॉनबद्दल या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन असतं सो हा महत्त्वाचा प्रश्न आहे की कशामध्ये एका एका टेक्झॉनबद्दल इन्फॉर्मेशन असते सो मोनोग्राफमध्ये नेक्स्ट आहे ते म्हणजे केटलॉग केटलॉगमध्ये काय केलं जातं ऑबियसली तुम्ही स्कूलमध्ये वगैरे केटलॉग पाहिले असतील अटेंडन्ससाठी वगैरे वापरले जातात तर त्यामध्ये काय केलेलं असतं सगळ्यांची नावं अल्फाबॅटिकली अरेंज केलेली असतात तर त्याचप्रमाणे केटलॉगमध्ये देखील स्पीशीज आहेत ज्या आता पर्टिक्युलर एरियामध्ये पाहायला मिळतात त्यांची नावं अल्फाबॅटिकली अरेंज केली जातात आणि त्यांचे जे काही डिस्क्रायबिंग फीचर्स आहेत तर ते पण त्या ठिकाणी मेन्शन केले जातात ओके सो दिस वॉज ऑल अबाउट लिव्हिंग वर्ड चॅप्टर आणि या ठिकाणी आपल्या चॅप्टर फिनिश होतोय फक्त आठ पानांच्या हे नोट्स आहेत त्यातलं हे पान पान खूप छोटूस आहे सो हे छोटंसं झालं सो साडेसात पानांच्या ह्या नोट्स आहेत आणि आय होप की तुम्हाला या सगळ्या नोट्स आवडल्या असतील किंवा हे सगळे पेजेस वगैरे जे पण मी काय लिहिलेलं आहे शॉर्टकट वापरून तर ते आवडलं असेल आणि पूर्ण लेसन मी ऑलरेडी अपलोड केलं तर तुम्ही पाहू शकता सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सेव्ह इन नेक्स्ट व्हिडिओ सो ज्यांना स्क्रीनशॉट हवे असतील दे कॅन टेक दी स्नॅपशॉट सो दिस इज द फर्स्ट पेज सेकंड पेज थर्ड पेज फोर्थ पेज फिफ्थ पेज सिक्स्थ पेज सेवन्था इन्क्ल्यूड नाही केलं तरी पण चालेल एट आणि या छोटूसा अर्धा पेज सो थँक्यू सो मच से इन नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला या नोट्स आवडल्या तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये सो मी पुढच्या लेसन्सचे पण नोट्स अपलोड करण्याचा प्रयत्न करेन बाय बाय